हे मित्रांनो, कसं तुम्ही सगळे? मी प्रथमेश शेवाळे, तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत वलपाड्याला, कारण की आज माझी मामी जी आहे वनिता अनिल पाटील, ती आज उपसरपंच बनली आहे आणि उपसरपंच पदी ती आज विराजमान होणार आहे। तिचं सगळं सिग्नेचर प्रोसेस असं ते आज करणार आहे आणि परत वलपाडा गावात पूर्ण आमची विजय यात्रा निघणार आहे। सो खूप एक्साइटेड आहे, काय होणार आहे, किती मजा येणार आहे, आपण सगळे तुम्ही ब्लॉगमध्ये बघा।
देखिए। जय महाराष्ट्र। आमच्या सगळ्या वळच्या आणि वळपाड्यावरील आमच्या माननीय उपसरपंच नवनिर्वाचित वनिताताई अनिल पाटील यांची नुकताच उपसरपंच म्हणून नियुक्ती झालेली आहे। पुढील वाटचालीसाठी आम्ही आणि आमच्या गावाच्या आणि वळपाड्याच्या विकासासाठी त्यांनी आपल्या सरपंच मॅडम यांच्याबरोबर संयुक्त विद्यमाने काम करून आपल्या या गावासाठी विकासासाठी नक्कीच काम करावं ही आमची सर्व महिला मंडळाकडून आणि फ्रेंड सर्कलकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमच्या वळ ग्राम पंचायतीमध्ये सौवडिता अनिल पाटील ताईंना आमच्या जाऊबाई उपसरपंचपदी विराजमान झाल्यात। नवनिर्वाचित उपसरपंच ताईंना मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज वल ग्राम पंचायत येथे उपसरपंचची बिनविरोध निवड झालेली आहे आणि वनिता अनिल पाटील या एकमेव उपसरपंचासाठी जाहीरपणे आज त्यांना पदाची माला त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे आणि वल ग्राम पंचायतच्या ज्या उपसरपंचपदी वनिता अनिल बसलेल्या आहेत आणि वल ग्राम पंचायत असं आहे एकमेव अशी ग्रामपंचायत आहे की इथे विकासाची एक गुंगा वाहिलेली असते आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आज या नवीन उपसरपंच पदी बसलेल्या आहेत ना। मी त्यांच्याकडनं अशीच अपेक्षा करतो का जेणेकरून एवढी परंपरा जी गावाची आणि ज्या ग्रामपंचायत आमचे चालत आलेले आहे विकासाच्या कामांच्यामध्ये जी गंगा वाहिलेली आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि वनिता अनिल पाटील या काम History tells us. Powerful people make places.